माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या सुरक्षा रक्षकाच्या गाडीला नागपूर चंद्रपूर हायवे रोडवर जाम पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आज सकाळी अपघात झाला असून 3 सुरक्षा जवान गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी 7:30 वाजता अहिर हे दिल्लीकरिता चंद्रपूर निवासस्थानावरून निघाले असताना नागपूर विमानतळावर पोहोचण्याकरिता जामच्या काही किलोमीटर आधी त्यांच्या ताफ्यामधील CRPF सुरक्षा रक्षकांच्या गाडीला एका अनियंत्रित मालवाहक ट्रकने धडक दिली. यामध्ये चालकासह 3 जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अहिर हे समोरच्या गाडीत असल्याने ते सुखरूप आहे. अपघात होताच अहिर यांनी तात्काळ गंभीर जखमी सुरक्षा रक्षकांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी सतीश गोळे, चंद्रपूर.